इथला जो उपेक्षित समाज होता त्या समाजाला या ठिकाणी कुठलाही आत्मसन्मान नव्हता, मानसन्मान नव्हता. अशा माणसांना बाबासाहेबांना आत्मभान दिलं, आत्मविश्वास मिळवून दिला. म्हणून आज उपेक्षित समाजामध्ये दलित समाजामधली माणसं या ठिकाणी आत्मविश्वासाने ताट मानेने जगत आहेत. त्याचं सगळं श्रेय केवळ म्हणजे केवळ स्त्रियांना सुद्धा आत्मसन्मानाचं जगणं बाबासाहेबांनी मिळवून दिलेलं आहे. पण एक खंत वाटते की सुवर्ण जरी महिला असल्या, उच्चवर्णीय महिला असल्या, तरी बाबासाहेबांचं अस्तित्व त्या ठिकाणी मान्य करत नाहीत. महिलांच्या बाबतीमध्ये हिंदू कोडबिलासारखा प्रश्न असेल, तो बाबासाहेबांनी हिंदू कोडबिल आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासमेत बाबासाहेबांनी चर्चा केल्यानंतर तो पंडित नेहरूंना सुद्धा हा प्रश्न त्या ठिकाणी महत्त्वाचा वाटलेला नाही. पण बाबासाहेबांनी मात्र हिंदू धर्म सुधारण्यासाठी अतोनात प्रयत्न केलेले आहेत. आणि मग एका विशिष्ट विचारावर त्या ठिकाणी एक महत्त्व होत नाही असं जेव्हा त्यांच्या लक्षात आलं, तेव्हा त्यावेळेस बाबासाहेबांनी अगदी मंत्रिपदाचा राजीनामा सुद्धा दिलेला आहे. थोडा मोठा त्याग त्या ठिकाणी बाबासाहेबांनी केला. हे एक उत्तुंग असं व्यक्तिमत्व होतं. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. अशी विशिष्ट एका घटनेमध्ये बाबासाहेबांना अजिबात बांधता येत नाही. ते धर्मतज्ज्ञ होते, अर्थतज्ज्ञ होते, कायदे पंडित होते, एक उत्तम अभियंता. त्यांनी मोठमोठी धरणंसुद्धा मजूरमंत्री असताना बांधलेली आहेत. अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये बाबासाहेबांचं काम आहे. ते समाजशास्त्रज्ञ होते, सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी फार मोठं काम केलेलं आहे, चळवळीत काम केलेलं आहे. आम्ही माणसं आहोत, माणसासारखं आम्हाला जगता आलं पाहिजे, आम्हाला अधिकार मिळाले पाहिजेत. म्हणून मी असं नेहमी म्हणतो की बाबासाहेबांच्या संदर्भामध्ये जगामध्ये पाण्यासाठी संघर्ष हा एकमेव संघर्ष आहे जगामधला, जो की बाबासाहेब आंबेडकरांनी घडून आणलेला आहे. आणि तो आपल्या देशात पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो ही या ठिकाणी अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे. सारं जग या ठिकाणी बाबासाहेबांचा गौरव करत असताना आपल्या देशामध्ये मात्र बाबासाहेबांची उपेक्षाच होताना मला तरी पाहायला मिळते. म्हणून या ठिकाणी अगदी अमेरिकेतून, जपानमधून, चीनमधून, इंग्लंडमधून बाबासाहेबांचे पुतळे उभा राहत आहेत, त्यांच्या विचारांना त्या ठिकाणी वंदन केलं जात आहे. पण ही एक खंत आपल्या देशामध्ये बाबासाहेब आपण समजून घेऊ शकत नाही. नव्हे तर त्या ठिकाणी आपली बौद्धिक कुवतच नाही, बौद्धिक क्षमताच नाही असं मला वाटतं. आणि म्हणून माझी एक कविता बाबासाहेबांसाठी, कवितेचं शीर्षक आहे बाबासाहेब. तूच साधल्यास माझ्या विस्कटलेल्या आयुष्याच्या चिंध्या. बाबासाहेब तूच साधल्यास माझ्या विस्कटलेल्या आयुष्याच्या चिंध्या. तूच एकत्र केलीस माझ्या आयुष्याची लखतर. तूच एकत्र केलीस माझ्या आयुष्याची लखतर. तूच ओळख करून दिलीस मला माझ्या स्वतंत्र अस्तित्वाची. तूच ओळख करून दिलीस मला माझ्या स्वतंत्र अस्तित्वाची. कधी कळत तर कधी नकळत, कधी कळत तर कधी नकळत. तूच माझ्या कवितेतून बनून राहिलास महानायक. कधी कळत तर कधी नकळत. तूच माझ्या कवितेतील बनून राहिलास महानायक. खरंच तूच फुलवलास माझ्या आयुष्यात. खरंच तूच फुलवलास माझ्या आयुष्यात. शब्दांचा हा शब्द फुलोरा, शब्दांचा हा शब्द फुलोरा, शब्दांचा हा शब्द फुलोरा.